वाशिममध्ये श्वेतांबर जैन तीर्थक्षेत्र येथे श्वेतांबर पंत व दिगंबर पंत यांनी यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेकरूंच्या सुविधेसाठी व त्यांना वेळेत दर्शन होण्यासाठी सेवाधारी कर्मचारी म्हणून स्वइच्छेने ज्यांना सेवा करण्याची इच्छा असेल अशा गरजू नागरिकांना सेवाधारी कर्मचारी म्हणून कामावर ठेवले आहे. मात्र या ठिकाणी मंदिरामध्ये सेवाधारी कर्मचाऱ्यावर काम सोडण्यासाठी राजकीय दबाव येत असल्याने श्वेतांबर जैन समाजातील सर्व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आज रोजी श्वेतांबर जैन तीर्थक्षेत्रामुळे एक मोठे रोजगार निर्माण झाले आहे. हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. घराचा उदरनिर्वाह होत आहे. हे कदाचित काही राजकीय पदाधिकाऱ्यांना रुचत नसेल. त्यामुळे ते बेताल वक्तव्य करून श्वेतांबर समाजातील गावातील कर्मचारी व श्वेतांबर समाजाची बदनामी करत आहेत आणि गावातील शांततेला भंग करण्याचा फंडा वापरत आहेत. गावातील सर्व जाती धर्मीय नागरिक मोठ्या गुणागोविंदाने राहतात. त्यामध्ये असे काही छोटे राजकीय कार्यकर्ते द्वेष निर्माण करून वादाला तोंड फोडत आहेत. त्यांनी हे बंद करावे व कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव आणत आहेत. अशा प्रकारची बदनामी करण्याचा अधिकार व द्वेष निर्माण होईल असे कोणतेही अधिकार संविधानाने कोणालाही दिला नाही याची चौकशी होऊन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी व तसे न झाल्यास आम्ही सर्व कर्मचारी तीव्र निषेध व्यक्त करून पुढील दिशा ठरवू अशी श्वेतांबर जैन समाजातील सर्व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आम्ही श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानकडून काम करतो. आमच्यावर बाहेरून राजकीय दबाव येत आहे. तुम्ही हे काम सोडा. पण आम्ही जर हे काम सोडलं तर आम्हाला पर्यायी काम देणार का कोणी? त्या हिशोबाने आम्ही कलेक्टर ऑफिसला एक निवेदन देण्यासाठी इथे सर्वजण आलेलो. आम्ही जैन मंदिरमध्ये काम करतो पण बाहेरचे जे राजकीय नेते आहेत त्यांचं म्हणणं आम्ही दारू पिऊन वगैरे टांगडू पडतो. पण असं काही नाही आहे. राजकीय नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी आमचे नाव बदनाम करू नये. आमच्या कर्मचाऱ्यामध्ये तसं कोणी नाही आहे की जे दारू पिऊन धिंगाणा घालेल. त्याच्यामुळे पंढरी पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाशिम.